मुस्लिम समाजातील मौलाना आणि वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने काँग्रेस नेता साजिद खान यांच्या अंगलट आले आहे. या प्रकरणात आज अकोल्यातील कोर्टाने साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अकोला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना यांनी वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा प्रचार केल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांनी मौलाना यांच्याशी केलेली कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आणि त्याचबरोबर यात मौलाना यांच्याविषयी व वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त विधान पाहता त्यांच्या विरोधात डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली होती. साजिद खान यांच्यावरील विविध गुन्ह्यांचे दाखलेच वंचितने कोर्टात सादर केले होते. या प्रकरणात आज अकोल्यातील न्यायालयाने काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेते साजिद खान यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोला बार असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यांचा इथं फार सन्मान आहे. अकोल्यामध्येही त्यांची फार मोठी ख्याती आहे. साजिद खान पठाण ह्या व्यक्तीने वारंवार अकोल्यामध्ये अशा लहान सहान वक्तव्यावरून स्वतःला मोठं करण्यासाठी ज्या दंगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ह्यापूर्वी सुद्धा न्यायालयाने त्यांना ताकीद दिली होती की बा अशा प्रकारची पुनरावृत्ती करू नये. परंतु बाळासाहेबांचा जो वलय आहे तो अकोला जिल्ह्यामध्ये वाढता वलय पाहून लोकांचे हे जे कटकारस्थानी कृत्य चालू आहे हे समाजासाठी आणि अकोल्यासाठी सुद्धा घातक आहे. परंतु न्यायप्रणालीने हे बाब मान्यग्राह्य धरली आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा खारिज केला आणि ही बाब सर्वसामान्य जनतेलाही न्यायप्रद वाटते आणि अशा पद्धतीनं चुकीच्या वृत्तीचे लोक याची शक्ती वाढू नये यासाठी एक संदेश आहे न्यायालयाचा सुद्धा. आणि अशा पद्धतीनं चुकीच्या कृत्याला नेहमीच न्याय मिळालेला आहे आणि साजिद खान पठाण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज खारिज झालेला आहे.